आणि संत कोणासाठी मागतात? कोणासाठी मागतात? आपल्यासाठी मागतात, जगाच्या कल्याणा संतांची. आपल्यासाठी मागतात, दुसऱ्यांसाठीच मागतात. आणि हे ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली दादा, ज्ञानोबा माऊली आळंदीच्या परिक्षेत्रामध्ये स्वतःची स्वतःची लहान बहीण दादा उपाशी आहे. ओ रात्रीपासून स्वतःची बहीण दादा उपाशी आहे. त्या बहिणीसाठी अन्न म्हणून दादा ज्ञानोबा माऊली दादा माधुगिरी मागतात. आणि माधुगिरी मागितल्यावर दुपारचा दोनचा वेळ होतो. आई मुक्ताबाई घरी वाट पाहतात. मुक्ताबाई घरी वाट पाहता आता तरी माझा भाऊ येईल. मी जेवेल तृप्त होईल दादा म्हणून मुक्ताबाई घरी वाट पाहते. ज्ञानोबा माऊली दादा ते सकाळची शिधा अन्न मागून दादा समरून येत असतात. येसोबा येसोबाला जमून दिसल्या दिसल्यात. ज्ञानोबा माऊलीला म्हणतात, हे संन्याशाच्या कारटा, हे पांढऱ्या पायाच्या, कुठे निघाला? दाखव दाखव ज्या झोळीत काय दादा दाखव. येसोबा दादा उर्मट शब्दामध्ये उद्धट शब्दामध्ये बोलतो. स्वतःच्या हाताने दादा ते ज्ञानोबा माऊलींची झोळे तिथंच रिकामी करतो. पोळी पोळी अलग आहे, भाकर भाकर अलग आहे, रवा रवा वेगळा आहे, धान्य धान्य वेगळा आहे दादा. ज्ञानोबा माऊलींच्या डोळ्यात पाणी आहे. कशासाठी पाणी आहे? अन्न वाया गेलं म्हणून पाणी नाही आहे. पाणी याच्यासाठी डोळ्यात आहे की माझी गरीब लहान बहीण मुक्ताईबाई अन्नाच्या घासेन दादा वाट पाहत आहे म्हणून ज्ञानोबा माऊलींच्या डोळ्यात पाणी आहे. येसोबा बोलतो बोलतो ज्ञानोबा माऊली स्वतःचे मान खाली घालतात आणि दादा सरळ दादा त्या घरी जातात. आणि घरी गेल्यावर दादा एका झोपडीत दोन्ही पायाच्या मध्ये दादा स्वतःच डोकं टाकतात. आणि मुक्ताबाई म्हणतात, रे बाला दादा आलास? दादा आलास? दरवाजा का लावलाय? झोपडीचा दरवाजा का लावलाय? तेव्हा ज्ञानोबा माऊलींना मुक्ताबाई म्हणते, दादा फुसफुस रडण्याचा आवाज येतो तुझा, का रडतोय? अरे ज्ञान्यांचा राजा गुरु महाराज दादा, तुम्ही ज्ञान्यांचा राजा रडता रडता कसे दादा? ए दादा दार उघड, दादा दार उघड. भगवंताची प्राप्त झाली दादा हा नरदेव दादा मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ दादा मुक्ताबाई दादा काय अधिकार आहे? अधिकार आहे. हा ज्ञानोबा माऊलींचा काय अधिकार आहे? कुठपर्यंत अधिकार आहे ज्ञानोबा माऊलींचा? ज्ञानोबा माऊलींचा अधिकार कुठपर्यंत? जेव्हा भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण सांगत होते कणी तेव्हा ती कोणी कोणी ऐकली? संजयाने ऐकली, धृतराष्ट्राने ऐकली, अर्जुनाने ऐकली, त्याचबरोबर वर्त होते हनुमंतराय. ध्वजा समावरी वाणरू दादा हनुमंतरायने ऐकली आणि अंजनी माता आवाज देते. अंजनी पर्वता म्हणून अंजनी माता आवाज देते, हनुमंता घरी ये, हनुमंता घरी ये. अरे बाबू म्हणजे का युट्यूबहून डाउनलोड केला आहे का बे?
नाही बाबा तुम्ही लोण नव्हते सगळे इंजेक्शन आहे माझ्याकडे तावा तपू द्या भाकरी करायची मजा येते 4 वाजेपर्यंत कुरवायचा आहे त्याच्यावर येतो सगळ्यावर येतो सांगा काकू काय सांगत होतो काय सांग सांग ना समोरचा तर सांग काकू याच्यानंतर येणार नाही माझ्या कीर्तनात या मसण्याच्या कीर्तनात जाणार नाही जाईन तर समोर बसणार नाही मसण्या स्वतःचा त्रास करून घेते दुसऱ्याही घेते काय सांग अंजनी माता आवाज देते हनुमंता घरी हनुमंतराय 2-3 आवाजानंतर हनुमंतराय येत नाही चौथ्यांदा रागावून हनुमंतरायाला आवाज देते हनुमंतराय पोहोचतात माते बोला आपल्या हनुमंतरायाला आज्ञा म्हणते अंजनी माता म्हणते अरे कशा याच्यात तू गुमला होता की 4 आवाज दुंबर आला नाही हनुमंतराय म्हणतात मी त्या भगवद्गीतेचं रसपान करतोय त्याच्यामध्ये मी न्हावून गेलो मला तुझा आवाजच नाही आला माते माता म्हणते असं कोणतं ज्ञान आहे ते असं कोणतं ज्ञान आहे ते की जे ज्ञान ऐकण्यासाठी मी नाही माझ्या समोर ते ज्ञान महत्वाचं आहे तेव्हा हनुमंतराय म्हणतात एकदा तू ज्ञान ते ऐकलं पाहिजे मग हनुमंतरायला म्हणतात जा ते जे ज्ञान आहे ते मला सांग हनुमंतराय सांगायला सुरुवात करतात पण त्यांना येतच नाही ते म्हणतात मी ऐकलं जरूर आहे पण मी सांगू शकत नाही बरं ठीक आहे तू कोणासोबत ऐकलं अर्जुन होता सोबत म्हणजे त्याला घेऊन ये त्याला विचार मग हे अर्जुनाला विचारायसाठी जातात अर्जुनजी मातेने आज्ञा केली आहे मला ते भगवद्गीतेचं ज्ञान सांगा अर्जुन म्हणतात थांब 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 अरे ओ श्रीकृष्ण सांगत आहे उद्याची रणनीती काय आहे ते ऐकू दे ते जरा करू दे अरे नाही नाही माता म्हणते पहिले ज्ञान सांग अर्जुन म्हणतात मला ते करू दे हनुमंतराय काय करतात जसा तसा अर्जुनले उचलतात डायरेक्ट अंजनी पर्वतावर अंजनी पर्वतावर अर्जुनाला आल्यावर म्हणतात अर्जुना अंजन माता म्हणते अर्जुना सांग काय ते ज्ञान आहे काय ते ज्ञान आहे सांग अर्जुन म्हणतात मला ज्ञान जरूर माहित आहे पण मला सांगताच येत नाही ते तिथं होतो तोपर्यंत ठीक होतं इथं आल्यावर सगळं गायब झालं मग तुला सांगणारा कोण आहे तुला सांगणारा कोण अनन्या चिंतय तो माझ्या परिपास दिला तो भगवंत श्रीकृष्ण दादा मला सांगणारा आहे मग जा त्याला घेऊन ये म्हणजे तो काय म्हणजे काय वक्रावरचा विष्णू आहे का जान आवाज दे येऊन जाय हा अंजनी माता दादा भगवंताची आराधना करते भगवंत स्वतः प्रगट होतात अंजनी माता म्हणते भगवंत मला ते ज्ञान तुम्ही द्या ते कोणतं ज्ञान आहे ज्यामध्ये अर्जुन वाहून गेला ज्यामध्ये माझा पुत्र हनुमंत वाहून गेला कोणतं ते ज्ञान आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात ते ज्ञान मी तुला जरूर दिलं असतं पण ते ज्ञान एकच जा ते ज्ञान मी तुला दिलं असतं ते ज्ञान मी तुला दिलं असतं पण ते ज्ञान द्वापार युगामध्ये एकचदा फक्त सांगण्याचं काम केलं आणि ते मी एकदा द्वापार युगामध्ये सांगितलं मी कलियुगात सांगणार नाही मग कलियुगामध्ये कोण सांगेल तर लोपले ज्ञान जे की ही तर नेनती कोणी अवतार अरे ते ज्ञान बा माऊली दादा या कलियुगातला अवतार आहे ज्ञानेश्वरीचं पारायण काय करावं बाजूचं गाव करते म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करावं नाही आमच्या गावात दरवर्षी ज्ञानेश्वरी होते म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करावं नाही या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी दादा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जावे